पावसाने ओढ दिल्याने पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असतानाच पेट्रोल आणि सिलेंडरच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे। पाहूया सामान्य नागरिकांच्या याबाबत जनवार्ताने घेतलेल्या काही प्रतिक्रिया। माझं नाव गीता मोहरकर। आज आपण बघितलं की आज दिवसेंदिवस वेगवेगळ्या दर वाढत आहेत। काल परवा मागे मागच्या आठवड्यामध्ये रेल्वेचेही दर वाढले आणि आज बघितलं तर आज गॅसचाही दर 16 रुपयांनी वाढलेला आहे। दिवसेंदिवस महागाई कमी होण्याच्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे। रोजचे जे प्रश्न आहेत ते रोजचे कमी होण्याच्याऐवजी भाजीपाला असेल किंवा गॅस दर असेल त्याच्यामुळे रोजच्या घरच्या खर्चामध्ये आम्ही महिला खर्च भागवायचा असा मोठा प्रश्न आमच्यासमोर आलेला आहे। आणि असे प्रत्येक गोष्टीचे दर वाढले तर महागाई कमी होण्याचे संकेत कुठेही दिसत नाहीत, महागाई जास्तच वाढण्याचे इथे आपले चिन्ह दिसत आहे। सरकारला आम्ही सांगतो की आमच्या जरी वेगवेगळे प्रश्न आहेत की सरकार म्हणते महागाई कमी होईल, प्रत्येक गोष्टीचे दर कमी होतील, पण आमच्यासारख्या साध्या सामान्य गृहिणींनी अशा तोंडाला ह्या प्रश्नांना कसं तोंड द्यायचं आणि रोजचे खर्च कसे भागवायचे, तुटपुंजी पगार आणि पगार न वाढता महागाई जास्त वाढती तर आमच्या ह्या गॅसच्या बाबतीत तर त्यांनी दर वाढवायला नको अशी आमची प्रामाणिक इच्छा। मी पेपरमध्ये बातमी वाचतो त्यामध्ये सगळ्या महागाईच्याच बातम्या डोळ्यासमोर होतात। रॉकेल टंचाई आहे, रॉकेलचे पण दर वाढलेले आहेत, मग नंतर हल्लीच्या गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, नंतर भाजीपाला पण महाग झालेला आहे। प्रत्येक भाजी 20 रुपये जर गड्डी असेल भाजी पालेभाजी आणि कडधान्य पण वाढलेले आहेत, तर डाळीचे भाव वाढलेले आहेत, साखर महाग झालेली आहे, तर अशा सामान्य गृहिणींनी प्रपंच चालवायचा कसा? एक तर पगार वाढ पण होत नाही काही नाही, बरं मध्यमवर्गीय ठीक आहे, ज्यांचं हातावरचं पोट आहे त्या लोकांनी काय करायचं त्या बायकांनी? तर असे प्रश्न फार समाजामध्ये गंभीर होत चालले तर त्याच्याबद्दल सरकारने काहीतरी ठोस उपाय करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। बघा मोदी सरकार येऊ की काँग्रेस येऊ, जनतेचा काय शब्द असतो? कुणीही आमच्यासारख्या सामान्य लोकांना सगळ्या काय जी लागणाऱ्या वस्तू आहेत ह्या कमी करायला पाहिजे। तुम्हाला निवडून दिले की तुम्ही जाऊन बसता, गरीब मरते। काही गोष्टी साखर झालं, भाजीपाला झालं, काल पाहिजे 20 रुपये, शिंपू पाहिली तर 25 रुपये, हे गरीबाच्या बायकांना जमणार आहे का घ्यायला? या अशा गोष्टी जर महागाई जर वाढत जर गेली तर काय करायचं? आता तुम्हाला निवडून देऊन उपयोग काय? मग त्यापेक्षा तुम्ही हेच करू नका ना, सोडून द्या ना राजकारण, काय होईन ते होईन जनतेचे। आता मोदी सरकार आले स्वस्त होईल, मोदी सरकार आले स्वस्त होईल, रेल्वेचं भाडं वाढ झालं, रिक्षा भाडं वाढ झालं, दुधाची पिशवी तर 50 रुपये लिटर दूध झाले, आता रेशनिंगचं धान्य तर म्हणे की आता मागास वर्गेलंच, आणि दुसऱ्या वर्गांनी काय केले? त्यांना 2 रुपये किलो, आमचं तर बंदच केले। म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? तुम्ही सगळे सारखे झाले ना, अहो एक कापले तर रक्त एकच येणार आहे, दुसरं येणार नाही आहे त्याच्यात, हे कळू द्या ना त्यांना की समाज काय चाललं आहे। माणसं तिथून एकच आहेत, तुम्ही बी त्याच्यातलीच आहेत, पण तुमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे। मोदी सरकार आने वाले, आजचे दिन आने वाले, हे बोलायचे कडे गरीबांनी काय करायचं, आम्ही सामान्य लोकांनी काय करायचं? हे गॅसची दरवाढ, भाजीची दरवाढ, परिश्रमचे रॉकेल नाही मिळत, गॅसचं पण सिलेंडरचे काळा बाजार, गरीब जनतेने काय करायचं? सरकारने थोडीतरी दखल घ्यावी किंवा त्यांनी जरी आमच्याकरता आमचा विचार करावा थोडाफार। निवडून निवड जे इलेक्शन असतं तेव्हाच हात जोडणं आणि पाय आपडणं हे त्यांचा उद्देश असतो, पण नंतर काय करायचं? नंतर नंतर सुद्धा तोंडसुद्धा दाखवत नाही ही लोक, राजकारणी लोक तोंडसुद्धा दाखवत नाही नंतर आम्हाला, फक्त मतं द्या आम्हाला निवडून आणा आणि आम्हाला सुवर्ती बसवा। गरीब जनतेने काय करायचं याची थोडी दखल घ्यावी आणि याचा विचार करावी एवढंच आमचे मते। ॲक्च्युली सिस्टीमचं सगळं रागच येतं आहे, कारण प्रत्येक 2 दिवस नाही झालं तर पेट्रोल वाढतं आहे, हे झालं तर परत काही गोष्टींची किमती वाढत आहेत म्हणा, किंवा त्यामध्ये आम्हाला मध्यमवर्गीयांना अजिबात परवडत नाही, त्यामुळं बजेट तर कोलमडलंच आहे, पण आता राजकारण्यांना आम्ही मत देऊन त्यांना निवडून आणलं आहे, पण त्यांना असं वाटतं रस्त्यावर मारावं एवढं परत राग आलेलं आहे की कारण काहीच फायदा नाही त्यांच्यापासून। ठीक आहे, गोष्टीचे कि असं वाचलंच नाही कधी की मी या गोष्टींची किंमत कमी झाली किंवा काही झालेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं हे सिस्टीम जे आहे ती खूप बेकार आहे, म्हणजे आजचे दिन आणे वाले पण आजच्या दिन असं कुठं दिसतच नाही आहे, त्यामुळे पुढं काय कारवाई असेल ती पुढे करावी आणि जे काय आमचं जनतेचं आमचं समाधान व्हावं अशा तरी किंमत ठेवा। जमत म्हणजे असं की काल जे पेट्रोल दरवाढ झालेलं कळलं, पंपांवर खूप रांगाच्या रांगा मोठमोठ्या रांगा लागल्या, इमर्जन्सीमध्ये कोणाला जायचं असेल तर पेट्रोल भरायलाही त्यावेळेस कोणाला वेळ भेटला नाही, अशी ही जी दरवाढ होते, दर 2-4 महिन्यांनी दरवाढ आहे, 1.5-2 रुपयांनी करतात,
मात्र लोकांना दिलासा देणे यासाठी 30 पैसे 40 पैसे अशी कुठेतरी लोकांना सवलत दिली जाते। हे पण कधी 2-4 महिन्यांनी वाढून पैसे घेतल्यानंतर हे सर्व काही बरोबर नाही। सर्व पेट्रोल कंपन्या ही कृत्रिम टंचाई दाखवून हे पेट्रोलचे दरवाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतात। तसेच मोठमोठे आमदार नेते सरकारचा या सर्वांना बरोबर घेऊन संगनमताने ते पेट्रोलचे दरवाढ दरमहा 1.5 रुपये 2 रुपये 4 रुपये 5 रुपये त्यांची मन मानेल तशी वाढ करतात। तर हे सर्व काही योग्य नाही आहे। सर्वसामान्यांनी जर गाड्या चालवायच्या तर असे रोजच हे दरवाढ करत राहिले, त्या गाड्या घ्यायच्या कशा आणि त्या चालवायच्या कशा, राहिल्या आहेत त्या गाड्या धुळखात पडून यायची वेळ झाली आहे। त्यामुळे ही जी दरवाढ हे दर महिन्याला करत आहेत यांनी कमी करावी। तसेच पेट्रोल कंपन्यांनी गॅसचे वगैरे जे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले आहेत हे सर्व चुकीचे आहे। सरकारला एकच विनंती, त्यांनी कृपया सर्व नागरिकांचा विचार घेऊन सर्वांच्या भल्यासाठी कमी किमतीत लोकांना जीवनावश्यक वस्तू कशा मिळतील याचा विचार करा, हीच आमची सरकारला नम्र विनंती। की उद्या आम्हाला कॉलेज विलेजला जायला गाडी घ्यावी की नाही हाच मोठा प्रश्न पडलेला आहे। पेट्रोलचे दरवाढ 1.5 रुपयांनी वाढलेला आहे, ते काय पेट्रोल टाकणं परवडत नाही।